हेलो स्टूडेंट्स, सातवी गणितात आतापर्यंत आपण ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन्स या चॅप्टरच्या अंतर्गत अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स बघितले आधीच्या दोन व्हिडिओज मध्ये. पण बऱ्याच स्टुडंट्सची मागणी होती की मॅडम प्रॅक्टिस सेट वन सॉल्व्ह करून दाखव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर वन ना. याच्यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ डिफरंट मेजरमेंट्स ड्रॉ करायचे आणि सॉरी लाईन सेगमेंट ऑफ डिफरंट मेजरमेंट्स ड्रॉ करायचे आणि त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. पहिला लाईन सेगमेंट आहे 5.3 सेंटीमीटर्सचा. याच्यासाठी तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायचं आहे 5.3 सेंटीमीटर्सचा. 5.3 सेंटीमीटर्स. याच्यानंतर आपण कंपास घेऊया. कंपास मध्ये अंदाजे या सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. वरती एक आर्क, खाली एक आर्क, अंतर न बदलवता वरती एक आर्क, खाली एक आर्क. आपल्याला दोन पॉइंट्स मिळाले. ते दोन पॉइंट्स जॉईन केल्यानंतर आपल्याला या लाईन सेगमेंट 5.3 सेंटीमीटरच्या लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळालेला आहे. सेम वे पुढचा लाईन सेगमेंट आहे 6.7 सेंटीमीटर्सचा. अगदी सोपा आहे, आता तर आपण बघितलेलंच आहे. 6.7 सेंटीमीटर्सची एक लाईन काढा, लाईन सेगमेंट काढा. याला आपण नाव देऊया ए बी. 6.7 सेंटीमीटर्स. आता परत एकदा तीच क्रिया करायची आहे. कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. वरती एक आर्क, खाली एक आर्क, अंतर न बदलवता पॉइंट बी वरती कंपासचा टोक ठेवायचा. वरती एक आर्क, खाली एक आर्क. आपल्याला जे दोन पॉइंट्स मिळालेत त्या दोन पॉइंट्सला आपल्याला जॉईन करायचं आहे आणि आपल्याला मिळालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी लाईन सेगमेंटचा जो 6.7 सेंटीमीटर्सचा आहे. आता आपल्याला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायचा आहे 3.8 सेंटीमीटर्सचा. लाईन सेगमेंट नाव देऊया आपण एक्स वाय. परत एकदा तीच प्रक्रिया. पॉइंट एक्स वरती पॉइंटर ठेवा. वरती एक आर्क काढा, खाली एक आर्क काढा. अंतर न बदलवता पॉइंट वाय वरती वरती एक आर्क, खाली एक आर्क. आणि हे मिळालेले दोन पॉइंट्स जॉईन केल्यावरती आपल्याला मिळणार आहे लाईन सेगमेंट एक्स वाय 3.8 सेंटीमीटरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. This is the answer for our first question. Practice set 2 मधला second question आहे. काही दिलेल्या मापांचे angles, draw the angles of given measures and draw their angle bisectors. हा सुद्धा तुम्हाला सोपं जाणार आहे. पहिल्या अँगलचा मेजर आहे 105 डिग्री. मापावरून आपल्या लक्षात येते की ते एक ऑप्ट्यूज अँगल आहे. याच्यासाठी आपण एक रे ड्रॉ करणार आहोत. या रेला आपण नाव देऊया बी सी. पॉइंट बी वरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवणार आहोत आणि 120 डिग्रीची अँगल आपण काढणार आहोत. म्हणून 120 डिग्री वरती आपण मार्क करणार आहोत. हे भेटलेलं आहे आपल्याला एक ऑब्ट्यूज अँगल. इकडे आपण नाव देतोय ए. म्हणजेच आपल्याला अँगल ए बी सी जिचा मेजर आहे 120 डिग्रीज असं आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण घेणार आहोत कंपास. कंपास मध्ये आपण अंतर घेणार आहोत काही आणि इकडे एक आर्क आणि या आर्म वरती एक आर्क. आधीच्या आर्क्स वरती पॉइंटरचा पॉइंट ठेवणार आहोत आणि एक आर्क काढणार आहोत. अंतर न बदलवता त्या आर्कला बायसेक्ट करणारा दुसरा पॉइंट काढणार आहोत आणि आपल्याला जो पॉइंट मिळालेला आहे पॉइंट डी हा आणि पॉइंट बी जॉईन केल्यावरती आपल्याला इकडे दोन अँगल्स मिळत आहेत. अँगल ए बी डी आणि बी बी सी. दिस अँगल ए बी डी मेजर 60 डिग्री आणि ही पण 60 डिग्री. म्हणजेच आपल्याला अँगल ए बी सीचा अँगल बायसेक्टर मिळालेला आहे. दुसऱ्या अँगलचा मेजर आहे 55 डिग्रीज. आपण फास्ट सेम प्रोसेस करणार आहोत. आपण एक रे ड्रॉ करणार आहोत ज्याला आपण नाव देणार आहोत व्ही एम.
त्याच्यानंतर आपण प्रोट्रॅक्टर घेणार आहोत. वी विल टेक द प्रोट्रॅक्टर अँड पुट इट ऑन पॉइंट वी. वी विल मेजर 55 degrees. वी विल ड्रॉ द रे पी वी. हेन्स वी हॅव गॉट अँगल पी वी एम. वी विल कीप द पॉइंटर ऑफ आवर कंपस ऑन पॉइंट बी and draw an arc. Now we will keep the pointer on point we have got, and without changing the distance we will keep this point on the point on the another arm. We have got point S. Join point B and point S and we get the angle bisector of angle PVM. Same way the third angle is a 90 degree angle. We will draw a ray YZ. We will keep our protractor on point Y and mark at 90 degrees. We will join this point and point Y. We get an angle XYZ. The same procedure. Keep the pointer on point Y without changing the distance. Keep the pointer on the another point and you get a point A. Join point A and point Y to get an angle bisector of angle XYZ. Question 2, we have an obtuse angle, an acute angle and a right angle, and we have drawn angle bisectors to all these three angles. Question number 3 आहे आपल्यासाठी. We have to draw an angle bisectors of an obtuse angle triangle and a right angle triangle, and then we have to find out their point of concurrence. So first we will draw an obtuse angle triangle. We have got an obtuse angle triangle, triangle ABC. We will draw angle bisector of angle A of angle B. Join the point. Now draw an angle bisector of angle C. We have got the point of concurrence of these angle bisectors, which I am showing by a blue point, and this point of concurrence is inside the triangle. The point of concurrence is in the interior of the triangle. Now we will draw a right angle triangle.
एंगल एक्स वाई जेड. वी विल ड्रॉ एंगल बाइसेक्टर्स फॉर दिस ट्राइंगल. फर्स्ट ऑफ ऑल वी विल ड्रॉ एंगल बाइसेक्टर फॉर एंगल वाई. We will draw angle bisector for angle Z. Now we will draw angle bisector for angle X. We have got a point of confluence which is also in the interior of the triangle. This shows that the point of confluence of angle bisectors of an obtuse angle triangle and a right angle triangle lies in the interiors of the triangle. In question number 4, we have to draw perpendicular bisectors of a right angle triangle and locate the point of confluence of the perpendicular bisectors. For this, we have a right angle triangle DXY on our board. We will draw perpendicular bisector of side DX. Now join the two arcs. Now we will draw perpendicular bisector to side XY. Now join the two arcs. Now we will draw perpendicular bisector to point BY. From this, students, you understand that we get the point of concurrence on the hypotenuse of the right angled triangle. The most important question in this practice set is question number 5. It is very important and you get an interesting point to learn from this. I will read the question for you. Maithili, Shaila and Ajay live in 3 different places in a city. A toy shop is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent and explain this? For this, we will take 3 points, that is Maithili, M, Shaila and Ajay. These are their houses, Maithili, Shaila and Ajay. And there is a toy shop which is equidistant, which is at equal distance. So now you will be understanding that which geometrical construction till now you all have learned. Actually, Maithili, Shaila and Ajay, if we join these 3 points, we get a triangle. And if we want a point equidistant from point M and S and A, we have to draw perpendicular bisectors of the sides of this triangle. For example, we will draw perpendicular bisector of side S
एम परपेंडिकुलर बाइसेक्टर ऑफ साइड एस ए एंड नाउ वी विल ड्रॉ अ परपेंडिकुलर बाइसेक्टर ऑफ साइड ए एम. We get a point T, which is our toy shop. And now, if we measure point ST, point MT, or point AT, they all are same. This shows that the point of congruence of the perpendicular bisectors of a triangle is equidistant from the three points. And hence, the answer to this question is that the toy shop is the point of congruence of the perpendicular bisectors of